उत्सुककर्त्या गणेशाच्या आगमनाची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. गणरायाच्या आगमनासाठी सारेच उत्सुक आहेत. आपल्या घरीही विघ्नहर्त्या गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी असे प्रत्येकाला वाटत असतो. तोच विचार घेऊन दिलीपराव माने विचार मंचच्या वतीने घरोघर लंबोदर हा उपक्रम घेऊन यंदाही मोठ्या प्रमाणात देखण्या अशा गणेश मूर्तीचे वाटप करण्यात येत आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या संकल्पनेतून आणि युवा नेते पृथ्वीराज माने यांच्या मार्गदर्शनात मागील 4-5 वर्षापासून प्रतिवर्षी गणेश मूर्तींचे वाटप करण्यात येत. यावेळी देखील दिलीप माने विचार मंचच्या वतीने घरोघर लंबोदर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील बसवेश्वरनगर, देगाव, सैफुल, मजरेवाडी, चौगुले वस्ती, निलमनगर यासह शहरातील इतर काही भागात मोठ्या प्रमाणात सुंदर अशा गणपती बाप्पाच्या तब्बल 2100 मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद असताना या उपक्रमांतर्गत होणाऱ्या गणेश मूर्तीच्या वाटपामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर पृथ्वीराज माने यांनी गणेश भक्तांना मूर्ती वाटप करताना दिसून आले. त्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत पृथ्वीराज माने यांचा सत्कार करत सन्मानही केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोना काळापासून गणेश मूर्तींचे वाटप गणेश मूर्ती वाटपासंदर्भात बोलताना माने म्हणाले की कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक जणांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली होती. अशा परिस्थितीत विघ्नहर्ता गणेशाचा उत्सव साजरा करण्यासाठी कोणताही खंड पडू नये म्हणून दिलीप माने विचार मंचच्या वतीने आम्ही सोलापूर शहरामध्ये गणेश मूर्तीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आज तागायत प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे वाटप केले जात आहे. दरम्यान यावेळी माने यांनी सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणाऱ्या गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत करत मांगल्याचा हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.